नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओ मध्ये घेत आहोत। ग्राहक सेवा कार्यकारी अर्थात कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे। 165 जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला भरतीची संधी मिळत आहे, ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही ऑनलाईन अप्लाय यासाठी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वेतन 15,000 स्टार्टिंग ते 30,000 रुपये पर्यंत या ठिकाणी मिळत आहे। अर्ज करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही फॉर्म पित्याने आकारलेली नाही आहे। सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट, यासाठी नोकरी ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये राहणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट एका ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला या ठिकाणी करत असतो। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, कोणामार्फत प्रसिद्ध झालेली आहे, बेसिन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे। आता या बँकेबद्दल बोलायचं झालं मित्रांनो, तर एक शेड्यूल्ड बँक आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ज्या एम्प्लॉई सुविधा असतात त्या सुद्धा चांगल्या मिळत असतात। यामध्ये तुम्ही म्हणलेलं आहे की एक लीडिंग शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक होल्डिंग AD1 लायसन फॉर फॉरेक्स बिझनेस हॅविंग 64 ब्रांचेस, 64 ब्रांचेस आहेत त्यांच्या, आणि जवळपास 12,000 कोटींचा त्यांचा या ठिकाणी बिझनेस आहे। त्यांच्यामध्ये मित्रांनो त्या बँकेमार्फत या ठिकाणी ही रिक्रुटमेंट पार पाडली जाणार आहे। या ठिकाणी हेड ऑफिस तुम्ही बघू शकता, हे वसई वेस्ट महाराष्ट्र या ठिकाणी आहे। प्लस तुमची नोकरी ठिकाण जे राहणार आहे या भरतीसाठी, ते सुद्धा महाराष्ट्रामध्येच राहणार आहे। आता पदांची माहिती घ्या, कोणकोणती पद आहेत ज्यासाठी भरती होत आहे। तर सांगितल्याप्रमाणे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह जे पद आहे, कार्यकारीचे पद आहे, जे मार्केटिंग आणि ऑपरेशन रिलेटेड आहे, त्या पदासाठी ही भरती होत आहे। नंबर ऑफ पोस्ट एकूण बघू शकता, ओपन कॅटेगरीसाठी 150 जागा भरल्या जातील या ठिकाणी। आणि जे फिजिकली हँडिकॅप आहेत, शेड्यूल फिजिकल हँडिकॅप स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात, त्यांच्यासाठी 15 जागा, अशा टोटल 105 जागांसाठी मित्रांनो ही भरती या ठिकाणी होत आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे। प्लस तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी नाही, त्यामुळे नक्की क्वालिफाय असाल तर प्रयत्न करा। नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा या ठिकाणी चांगल्या त्यांनी भरले आहेत। एज्युकेशन क्वालिफिकेशन ओपन आणि स्पेशल कॅटेगरी बघा, मस्ट बी ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम प्रेफरली फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी। ग्रॅज्युएशन असेल कोणत्या विषयाचं तरी चालेल, आणि त्यात जर तुमचं मुंबई युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र इतर कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून महाराष्ट्रामध्ये झालेलं असेल तरी तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता। एज लिमिट बघा, ओपन आणि स्पेशल कॅटेगरीला जे 31 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे, नॉट अबाउट 32 इयर्स, सर्वांसाठी सेमच एज लिमिट आहे मित्रांनो। 32 वर्षापेक्षा जास्त एज तुमचं असणे आवश्यक नाही, किंवा जर असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही। मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी त्यांनी 32 इयर्स हे सर्वांसाठी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो त्यांनी क्वालिफिकेशन मध्ये काय मागितलेलं आहे बघा, तर ऍडिशनल क्रायटेरिया फॉर जनरल कॅटेगरी जे 150 जागा आहे जनरल कॅटेगरीमध्ये, त्यांच्यासाठी बघा बँकिंग एक्सपिरियन्स इज मॅन्डेटरी, तुम्हाला बँकिंग एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी। ॲडिक्युएट नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, तुम्हाला कॉम्प्युटर चालवता आले आवश्यक आहे। मस्ट बी फ्लुएंट इन मराठी हिंदी अँड इंग्लिश, या तिन्ही लँग्वेज तुम्हाला इथे आवश्यक आहे। स्पेशल कॅटेगरीच्या 15 जागा आहेत, त्यासाठी बघा कॅन्डिडेट शुड हॅव ओनली डिसेबिलिटी सर्टिफिकेट अप टू 50% डिसेबिलिटी असणे आवश्यक आहे, आणि असलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे रिक्वायर्ड आहे। त्यानंतर डिटेल्स ऑफ डिसेबिलिटी इन द रेझ्युमे तुमची मेन्शन केला पाहिजे, आणि हँडिकॅप सर्टिफिकेट सुद्धा असणे आवश्यक आहे ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, या ठिकाणी त्यांनी ह्या रिक्वायरमेंट मागितल्या आहेत। थोडक्यात तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडे बँकिंग एक्सपिरियन्स असेल आणि कॉम्प्युटरचं नॉलेज प्लस हिंदी मराठी आणि इंग्लिश तुम्हाला बोलता आलं असेल किंवा फ्लुएंट असाल तुम्ही त्यामध्ये, तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। हे क्रायटेरिया स्पेशल कॅटेगरीसाठी डिफरंट आहे, स्पेशल कॅटेगरीसाठी जे क्वालिफिकेशन मागितलं आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता यासाठी मित्रांनो सॅलरी ग्रेडिंग पॅटर्न फॉर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह कशाप्रकारे तुमचा राहणार आहे बघा, तर फर्स्ट डेट ऑफ जॉईनिंग जे असणार आहे डेझिग्नेशन कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हचं मिळेल, 15,000 नेट इन हँड सॅलरी पर मंथ एक्सक्लुझिव्ह ऑफ बेनिफिट्स अँड पर्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर सेकंड इयर ऑफ जॉईनिंग तुम्हाला कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह हे पद राहील, 18,000 तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे। आणि थर्ड इयर ऑफ जॉईनिंग कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह तुमचं पदाचं नाव जे असणार आहे ते बदलून तुम्हाला ज्युनियर ऑफिसर कनिष्ठ अधिकारी पदावर काम करता येणार आहे, मार्केटिंग ऑन ऑपरेशन्स, आणि जवळपास 30,000 रुपये नेट सॅलरी तुमची या ठिकाणी राहणार आहे। आणि यामध्ये तुम्हाला यानंतर थर्ड इयर नंतर LTA मेडिकल अलाउन्स एक्स ग्रेशिया या ठिकाणी बँकेच्या ज्या ऑदर सुविधा आहेत त्या सुद्धा मिळत आहेत। प्रोबेशन पिरियड या ठिकाणी कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी 1 वर्षाचा राहील असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये
सॅलरी बँड सुद्धा त्यांना या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे. 15,000 पासून स्टार्टिंग होईल आणि 30,000 रुपये तुमच्या थर्ड इयर नंतर तुम्हाला या ठिकाणी सॅलरी चालू होईल. कनिष्ठ अधिकारी नावाचं पद सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो जनरल इन्फॉर्मेशन बघा. तर कॅन्डिडेट विल बी शॉर्टली बेस ऑन द इन्फॉर्मेशन सप्लायड बाय यू इन ऍप्लिकेशन. त्यानंतर तुमची टेस्ट होईल ऑनलाईन एक्झामद्वारे. तुमची बँकिंग जी ऑनलाईन एक्झाम आहे त्यांच्यामार्फत तुमचे ठिकाणी फर्दर सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर ओपनमध्ये कॅटेगरीमध्ये जे अप्लाय करणार लोक, आता या ठिकाणी ओपन म्हणजे तुम्ही कास्ट वाईज विचार करू नका. ओपन याचा अर्थ जे अपंग नाहीत, जे फिजिकली स्पेशल कॅटेगरीमध्ये येत नाहीत, ते या ठिकाणी ओपन आहेत. ज्यामध्ये सर्व कॅटेगरीचे लोक येतात त्यांना रिलोकेट व्हावं लागणार आहे कोणत्याही लोकेशनमध्ये असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र प्रॉबब्ली हे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे करिअर पेजवर या बँकेच्या bccb.co.in वर. आणि तुम्हाला तुमचा रेझ्युमे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत. यासाठी इलिजिबल असाल तर अप्लाय करण्यासाठी. या व्यतिरिक्त तुम्हाला क्रिटिकल प्रोसेस नाही आहे मित्रांनो. सिम्पली तुम्हाला वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे करिअर पेजच्या, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. आणि त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचा रेझ्युमे जो आहे तो अपलोड करायचा आहे. त्यामुळे रेझ्युमेमध्ये डिटेलमध्ये तुम्ही माहिती भरा. जर बँकिंग एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही मित्रांनो या ठिकाणी इलिजिबल होत आहेत अप्लाय करण्यासाठी. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर एक चांगली संधी हवी असेल आणि तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर नक्की या बँकेसाठी प्रयत्न करा. एक शेड्युल रेप्युटेड चांगली बँक आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीचं ठिकाण आहे. तुम्हाला सिम्पली या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी आकारलेली नाही आहे. त्यानंतर तुम्हाला याबाबत काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करून विचारा. याच्या लिंक सर्व भरतीच्या मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे, ज्याचं जाऊन तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता आणि ही नोटिफिकेशन चेक करू शकता. चॅनल निवडसाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.